माथेरानमधील मिनी ट्रेन पर्यटकांचं आकर्षण आहे, मात्र कसारा ते इगतपुरी रेल्वेचा प्रवासही तितकाच रोमांचक आहे. मुंबई ते नाशिक कारनं जाण्याऐवजी कधी रेल्वेनं गेलात तर तुम्हाला निसर्गरम्य परिसर मन मोहून घेईल. पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. वेगाने उलटी पळणारी झाडं आपल्याला झुकझुक आगीन गाडीची आठवण नक्कीच करून देतात. कसाऱ्याहून इगतपुरीला जातानाची ही दृश्य आहेत. मखमली हिरवाई, घनदाट जंगल आणि मुसळधार बरसणारा पाऊस, उंच पुलावरून मनात धडकी भरवणारा प्रवास आणि मध्येच अचानक बोगद्यातून जाताना अंधारात श्वास रोखून धरणारा क्लायमॅक्स. तर दुसऱ्या बाजूला रेल्वेची नागमोडी वळणं, यासाठी वनविभागानं खास व्ह्यू पॉईंट बनवलेत. या व्ह्यू पॉईंटवरून आपणाला मुंबईला जाणारा आणि नाशिकला येणारा असे दोन्ही मार्ग पाहायला मिळतात. अशा वातावरणातून प्रवास करताना इगतपुरीला थांबण्याचा मोह आवरता येत नाही. त्या परिसरामध्ये माथेरान त्याचप्रमाणे सिमल्याच्या धर्तीवरती टॉय ट्रेन सुरू जर झाली तर त्याचं जे निसर्गाचं जे अलौकिक रूप आहे ते पर्यटकांना अनुभवता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा विचार चालू आहे. हे ठिकाण ट्रेकर्ससाठी तर पावसाळ्यात एक पर्वणीच असतं. अशोका फॉल्ससोबतच भावली आणि त्रिंगलवाडी किल्ला परिसरातील फॉल्स मन मोहून टाकतात आणि म्हणूनच पर्यटक सुट्टीच्या दिवशी इगतपुरीला नक्की हजेरी लावतात. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.